aquí. काही बोटीसुद्धा ठेवावं लागेल अशी परिस्थिती आहे. आता तिथं जे आयुक्त आहेत, म्हणजे जे कुठले आयुक्त येतात, त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल हा पालकमंत्र्यांचा असतो. पण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये तिथं इलेक्शन न झाल्यामुळे, लोकप्रतिनिधी नसल्यामुळे खर्च हा फक्त वायपाट केलेला आहे, खर्च योग्य पद्धतीने केला जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की स्मार्ट सिटीमध्ये पुण्याचं नाम खूप आदराने घेतलं जात होतं, पण त्यात फक्त रंगरंगोटी केली गेली, फुटपाथ केले गेले, बाकी काही नियोजन नाही केलं. त्यामुळे तिथले लोक फार त्रासलेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये योग्य असा निर्णय ते घेतील असं मला वाटतं. देखो, हमने शुरुआत में ही बताया था कि भाजपा कभी भी जो लोक नेता होता है उसकी ताकत बढ़े इसके लिए कुछ नहीं करता. अजीत दादा को पास किया तो हमारा कहना था कि उनकी ताकत भाजपा कम करेगा, और जो हमने कहा वो अभी रियलिटी में होते हुए हम देख सकते हैं. अजीत दादा की ताकत भाजपा ने कम की, अभी मंत्री पद उनको मिलना चाहिए ऐसी इच्छा अजीत दादा की थी, लेकिन उनके पक्ष को वो मंत्री पद नहीं मिला. लेकिन सबसे ज़्यादा फायदा किसका हुआ है तो प्रफुल्ल पटेल जी का हुआ है. ईडी ने जो जो कार्रवाई उनके ऑफिस पे घर पे की थी, अभी वो सब कार्रवाइयाँ पीछे लिया गया है. दैट मीन्स प्रफुल्ल पटेल का सबसे ज़्यादा फायदा हुआ है. उनको राज्यसभा की खासदार की भी 2 बरस से एक्सटेंड करके मिली, हम सब ने वो देखा है. इसीलिए जो प्रफुल्ल पटेल साहब को चाहिए था वो उनको मिला, जो अजीत दादा तटकरे साहब बाकी नेताओं को चाहिए था वो उनको नहीं मिल रहा. इसका एक ही संदेश है, आगे जाते हुए विधानसभा जब महाराष्ट्र में होगा तब वो सब नेता और उनके जो भी आमदार उनके साथ रहेंगे वो सब भाजपा के चिन्ह पे लड़ेंगे, ऐसे हम सबको लगता है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.